आज आपण सेतू अभ्यासक्रम येता सातवे विषय गणित याच्या चौतीसव्या दिवशी आहोत आणि आज आपण पाहणार आहोत नफा आणि तोटा तर नफा कशाला म्हणतात जेव्हा विक्रीची किंमत ही खरेदीच्या किंमतीपेक्षा जास्त असते तेव्हा नफा होतो आणि विक्रीची किंमत ही खरेदीच्या किंमतीपेक्षा कमी असते तेव्हा तोटा होतो चला तर बघूया नफा आणि तोटा हा घटक आज आपल्याला क्षेत्राचं नाव आहे व्यावहारिक गणित घटकाचं नाव आहे नफा तोटा आणि उपघटक पण आहे नफा तोटा काय निष्पत्ती आपल्याला साध्य होणार आहे तर दैनंदिन व्यवहारातील नफा तोटा काढता येतो म्हणजेच काय तर आपण या उदाहरणांचा जर सराव केला तर आपल्याला दैनंदिन व्यवहारामध्ये म्हणजे आपण रोज जे व्यवहार करतो त्याच्यामध्ये आपल्याला नफा झाला म्हणजेच फायदा झाला की तोटा झाला ते आपल्याला बघता येणार आहे तर यासाठी बघा इथे आपल्याला काही माहिती दिली आहे ते आपण थोडी समजून घेऊया काय म्हणतो आहे विक्रीची किंमत खरेदीच्या किमतीपेक्षा जास्त असेल तर फायदा होतो त्याला नफा म्हणतात नफाबरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत हे सूत्र आपण लक्षात ठेवूया त्याचप्रमाणे खरेदीच्या किमतीपेक्षा कमी रक्कम विक्रीतून मिळते तेव्हा होणाऱ्या नुकसानाला तोटा म्हणतात तर तोटा आपण कसा काढतो त्याचं सूत्र काय आहे बघा खरेदी किंमत वजा विक्री किंमत तर इथून आपल्याला तोटा किती झाला ते कहाता येणार आहे तर या ठिकाणी आपल्याला इथे एक उदाहरण सोडून दाखवलेलं आहे ते आपण समजून घेऊ जरा रामभाऊंनी पाचशे किलोग्रॅम तांदूळ बावीस हजार रुपयास विकत घेतला व प्रति किलोग्रॅम अठ्ठेचाळीस रुपयांनी सर्व तांदूळ विकला तर त्यांना किती रुपये नफा झाला तर काय केला आहे बघा पाचशे किलोग्रॅम तांदळांची खरेदी किंमत किती झाली बावीस हजार रुपये तसेच पाचशे किलोग्रॅम तांदळाची विक्रीची किंमत किती झाली तर बघा पाचशे किलोग्रॅम गुणीला अठ्ठेचाळीस का बरं कारण अठ्ठेचाळीस रुपये प्रति किलोनी त्यांनी तांदूळ विकला म्हणजे पाचशे गुणीला अठ्ठेचाळीस तर हे झाले चोवीस हजार रुपये आता या ठिकाणी आपण या दोन राशींची तुलना करूया बावीस हजार मध्ये त्यांनी तांदूळ घेतले होते खरेदी केले होते आणि चोवीस हजार रुपयामध्ये त्यांनी ते तांदूळ विकलेत म्हणजेच कुठली राशी जास्त आहे तर विक्रीची किंमत ही जास्त आहे आणि म्हणून त्यांना काय झाला नफा झाला तर बघा इथे आपल्याला नफा काढून दाखवलेला आहे विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर चोवीस हजार वजा बावीस हजार तर इथे दोन हजार रुपये हा एकंदर या व्यवहारामध्ये रामभाऊंना नफा झालेला आहे चला तर याप्रमाणे आपण ही खालील उदाहरणे जी आहेत ही खालील उदाहरणे सोडवण्याचा प्रयत्न करूया बघा या ठिकाणी पहिलं उदाहरण दुसरं उदाहरण तुम्ही सोडवायचं मी तिसरं उदाहरण तुम्हाला सांगतो आहे हां दिवाळीत जिजामाता महिला बचत गटाने चकल्या तयार करण्यासाठी पंधरा हजार रुपयांचा कच्चा माल खरेदी केला तयार झालेल्या चकल्या विकून त्यांना बावीस हजार पन्नास रुपये मिळाले तर बचत गटाला एकूण किती नफा झाला म्हणजे या ठिकाणी प्रथमच त्यांनी आपल्याला दिलं आहे की चकल्या तयार करण्यासाठी त्यांना पंधरा हजार रुपयाचा त्यांनी कच्चा माल खरेदी केलेला आहे म्हणजेच त्यांच्या जवळून किती रुपये गेले तर पंधरा हजार रुपये गेले नंतर त्यांनी माल तयार केला कच्चा माल होता त्याचा पक्का माल म्हणजे चकल्या तयार केल्या आणि त्या विकून त्यांना किती रुपये मिळाले बावीस हजार पन्नास रुपये मिळालेत म्हणजेच काय तर विक्रीनंतर त्यांना जास्त पैसे मिळाले म्हणजेच त्यांना नफा झाला आणि म्हणून इथे दिला आपल्याला त्या तयार झालेल्या चकला विकून त्यांना एवढे रुपये मिळाले तर बचत गटाला किती नफा झाला इथे दिला आपल्याला मग तो नफा आपल्याला काढायचा आहे तर आपण काय करूया तर प्रथम आपण नफा बरोबर सूत्र लिहू नफा बरोबर विक्री किंमत विक्री किंमत वजा खरेदी किंमत काय खरेदी केलं होतं कच्चा माल हा खरेदी किंमत तर बरोबर काय होणार आहे विक्रीची किंमत किती आपली बावीस हजार पन्नास वजा खरेदी किंमत कितीमध्ये माल त्यांनी खरेदी केला होता पंधरा हजार रुपयामध्ये मग आता याला सोडवायचं आहे तर आपण एका बाजूला पण सोडू शकतो जसं की बावीस हजार पन्नास वजा पंधरा हजार पंधरा आहेत आणि इथे ना? हे सुद्धा पाच आहेत ओके तर इथून वजा करताना बघा शून्यामधून शून्य गेला तर शून्य शिल्लक राहणार पाचमधून शून्य वजा केले तर पाच शिल्लक राहणार नंतर इथे पण शून्य परत दोनमधून पाच वजा होत नाही म्हणून आपण काय करूया इकडनं आपण एक घेऊ म्हणजे इथे बारा होणार मग बारामधनं पाच गेलं तर सात आणि इथून एक होता तो आपण या एकमधून एक गेला तर शून्य का बरं एक कारण इथे आपण एक दिला या घराला हो की नाही म्हणून तर आता आपल्याकडे किती शिल्लक राला आहे सात हजार पन्नास आपली वजाबाकी आली म्हणजेच या बचत गटाला झालेला नफा किती रुपयाचा होता सात हजार पन्नास रुपये नफा झालेला आहे तर अशा प्रकारे वरील ही जी दोन उदाहरणे आहेत ही सुद्धा तुम्ही सोडवून टाकायची यासाठी जर मदत लागली तर कशाची मदत घ्यायची आपल्याला ह्या ज्या लिंक दिलेल्या आहेत त्या लिंकच्या माध्यमातून पण तुम्ही बघू शकता किंवा आपल्या ताईदादांना पण विचारू शकता किंवा वडिलांना आईंना पण तुम्ही विचारू शकता तर आज आपण काय शिकलो आहे आज आपण शिकलो मल आपणाला दैनंदिन व्यवहारातील नफा तोटा काढता येतो तर आता आपण इथेच थांबू